नमस्कार, मी दत्त कुमार खंडाळे. चला भेटूयात आपण आपल्या जन की बात या नव्या कार्यक्रमात. आज या नव्या कार्यक्रमात पहिलाच विषय, सध्या ज्या विषयावरून वादंग सुरू आहे समाज माध्यमात आणि माध्यमातनी, ज्या विषयावर प्रचंड गदारोळ सुरू आहे, तो शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे, मनोहर उर्फ संभाजी भिडे असं म्हणायला हरकत नाही. मनोहर भिडे यांच्या वादग्रस्त वक्तव्यासाठी सध्या खूपच वादंग सुरू आहे आणि त्याच विषयावर आपण बोलणार आहोत. जन की बात म्हणजे लोकांच्या मनातलं नेमकं काय आहे, लोक यावर काय म्हणत आहेत, तोच विषय घेऊन आज मी तुमच्या समोर आलो आहे. अस्सल चवीचा महाराजा, चवदार आणि चटकदार जेवणाचा मनमुराद आनंद देणार, जिभेवर रेंगाळणाऱ्या अस्सल चवीचा महाराजा असलेलं हॉटेल म्हणजे चितळी येथील हॉटेल पृथ्वीराज. सातारा सांगली जिल्ह्यातल्या खवय्यांसाठी हक्काचं ठिकाण असलेलं, तसंच पर्यटन स्थळाप्रमाणे मनमोहक आणि आकर्षक असलेलं हॉटेल पृथ्वीराज. आपल्या स्वादिष्ट रुचकर जेवणासह शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाचा आनंद द्विगुणित करणारं हॉटेल. साखरपुडा, लग्न समारंभ, वाढदिवस यासह पार्टी लॉन उपलब्ध असणाऱ्या हॉटेल पृथ्वीराजला आजच भेट द्या. आमचा पत्ता, पवार पेट्रोल पंपा शेजारी, मासुर्णे रोड, चितळी. समाज भिडेंनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल अतिशय आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे आणि हे वक्तव्य ते आज करत नाहीत. गेल्या 70 वर्षापासून ते सातत्याने बोलत आहेत, पण माध्यमात त्यावर आत्ताच चर्चा चालू आहे, माध्यमं त्यांच्यापर्यंत आत्ता पोहोचत आहेत. पण ही चर्चा, हा विषय, हे अनेक वादग्रस्त आणि आक्षेपार्ह वक्तव्य ते गेले 70 वर्षापासून सातत्याने करत आहेत. या संभाजी भिडेंना, या मनोहर भिडेंना ज्या लोकांनी ताकद दिली, ज्या लोकांनी त्यांना मोठं केलं, तेच लोक आज त्यांच्या विरोधात विधानसभेच्या समोर, विधानभवनाच्या समोर आज आंदोलन करत आहेत. खरं तर संभाजी भिडेंना दोष देण्यापेक्षा त्यांना मोठं कुणी केलं, त्यांना ताकद कुणी दिली, या लोकांना खऱ्या अर्थानं जाब विचारायची गरज आहे. संभाजी भिडे 70 वर्ष यावर सातत्यानं काम करत आहेत, तळागाळात पोचत आहेत, युवकांच्याच जात आहेत आणि त्यांचा हा विचार रुजवत आहेत. आणि संभाजी भिडेंचा हा विचार खरं तर त्यांचा विचार नाही, तो या देशातल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हा विचार आहे. RSS आणि संभाजी भिडे हे वेगवेगळे चेहरे वेगवेगळे वाटत आहेत, पण या एकाच झाडाच्या दोन शाखा आहेत. संभाजी भिडे RSSची शाखा आहे. संभाजी भिडे इतकं रुजलंय लोकांच्या डोक्यात, त्यांचं नाव मनोहर भिडे आहे, पण ते इतकं रुजलंय की सतत संभाजी संभाजी नाव येते. खरं तर मनोहर भिडे संघाचा जो अजेंडा आहे तोच घेऊन बहुजन समाजात जात आहेत, तो विचार घेऊन तो रुजवायचं काम करत आहेत आणि ते जिथं जिथं काम करत आहेत त्याचा फायदा भाजपला होतोय. आणि संभाजी मनोहर भिडेंच्या पाठीशी RSS आणि अख्खं भाजप, केंद्रातलं आणि राज्यातलं, हे दोन्ही भाजप त्यांच्या पाठीशी आहे. त्यांना रसद पुरवणारी सगळी यंत्रणा, ही सगळी व्यवस्था त्यांच्या पाठीशी आहे. म्हणून ते आज हिमतीनं, म्हणजे जे 4 भिंतीच्या आत पूर्वी बोललं जात होतं, ते आज जाहीर चौकात बोलतायत, जाहीर समारंभात बोलतायत, जाहीर कार्यक्रमात बोलतायत. ही हिंमत त्यामुळे त्यांना आली. पण आत्ता गेल्या 8 वर्षापासून राज्यात आणि देशात भाजप सत्तेत आहे. यापूर्वी मनोहर भिडेंना ताकद द्यायचं काम ज्या काँग्रेसच्या नेत्यांनी केलं, ज्या राष्ट्रवादी नेत्यांनी केलं, भिडे जे बोलतात ते पाप, हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचं आहे. आणि म्हणून माझं असं मत आहे, खरं तर भिडेंना जाब विचारण्यापेक्षा खरा जाब या राष्ट्रवादीच्या आणि काँग्रेसच्या नेत्यांना विचारण्याची गरज आहे. मागच्या भिडे सांगली जिल्ह्यात 1980 पासून काम करत आहेत. त्यांचं शिवप्रतिष्ठान आणि त्यांचा जो विचार आहे, भिडे उजव्या विचाराचे, त्यांचा जो प्रतिगामी विचार आहे त्या विचाराशी ते प्रामाणिक आहे. 70 वर्षात ते एकदाही त्यांनी तो विचार सोडलेला नाही. त्यांनी गांधीजींना शिव्या दिल्या, त्या 70 वर्षापासून दिल्या. महात्मा फुलेंना शिव्या दिल्या, त्यांना काही आक्षेपारा बोललो, ते आज बोलत नाहीत, 70 वर्ष बोलत आहेत. ते भारतीय संविधानाबद्दल असेल, तिरंग्याबद्दल असेल, त्यांची ही मतं आजची नाहीत. 70 वर्षापासून त्यांची हीच मतं आहेत. आणि मग 70 वर्षानंतर आज काँग्रेसच्या नेत्यांना का जाग आली? काँग्रेसच्या नेत्यांना आत्ताच भिडे डोईजड का वाटायला लागले? 70 वर्ष भिडेंना मोठं कुणी केलं, त्यांना ताकद कुणी दिली? मग 70 वर्षापासून जेव्हा या देशात, या राज्यात सत्ता कुणाची होती? अटल बिहारींचं एक सरकार सोडलं आणि आत्ताची 8 वर्ष सोडली, तर राज्याच्या आणि देशात सत्तेत कोण आहे? मग या सत्ता काळात भिडेंना पायबंद घालावा, भिडेंच्या मुसक्या वळाव्यात असं काँग्रेसच्या नेत्यांना का वाटलं नाही? यापूर्वी सांगली जिल्ह्यातले माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय RR पाटील, स्वर्गीय पतंगराव कदम
आणि विद्यमान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील हे मंत्री असताना भिडेंनी यांचं खूप साठेलोटाने शक्य होतं. भिडेंना जिथे जिथे अडचणी आल्या त्या अडचणी कमी करण्याचं काम, त्या अडचणी दूर करण्याचं काम हे आर आर पाटील, जयंत पाटील आणि पतंगराव कदम याच लोकांनी केलं. या लोकांच्या ताकदीवर भिडे मोठे झाले. काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील हे केंद्रात मंत्री असताना स्वतः मोहिमेला गेलेत. भिडेंची जी मोहीम आहे त्या दुर्ग मोहिमेला स्वतः प्रतीक पाटील अनेक वेळा गेलेत. ते त्यांचे पायिक होते, ते त्यांचे शिष्य होते. मंत्री असताना भिडेंचे शिष्य असणारे प्रतीक पाटील किंवा काही महिन्यापूर्वी साधारण म्हणजे दुर्गा उत्सव झाला आत्ता जो मागचा, त्या उत्सवाच्या वेळेस आत्ता आज विधानभवनासमोर विधानसभेसमोर ज्या विश्वजित कदमांनी भिडेंच्या अटकेची मागणी केली, विजय वडेट्टीवारांच्या नेतृत्वाखाली जे काँग्रेसचे नेते एकत्र आले किंवा विरोधी पक्षाचे जे नेते एकत्र आले, त्या एकत्र आलेल्या नेत्यांच्यात विश्वजित कदम उभे होते आणि भिडेंच्या अटकेची मागणी करत होते. तेच विश्वजित कदम मागच्या दुर्गा उत्सवाला हातात मशाल घेऊन भिडेंची जी दुर्गादेवडीची मोहीम आहे, जो कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमात स्वतः विश्वजित कदम पलूस या शहरात स्वतः ती मशाल घेऊन पळालेत आणि तिथं त्यांनी ती प्रार्थना म्हटलेली आहे. याच्या आमच्याकडे व्हिडिओज आहेत, फुटेज आहेत. मग ही मशाल घेऊन पळताना भिडेंना विश्वजित कदमांना समजलं नाही का भिडेंचा विचार हा वेगळा विचार आहे आणि काँग्रेसचा जो विचार आहे हा धर्मनिरपेक्ष विचार आहे, समतेचा विचार आहे, हे विश्वजित कदमांना त्यावेळेस पटलं नाही का? मग काँग्रेसच्या किंवा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यावेळेस भांग प्यालेले होते का? भिडेंना मोठं करत असताना, भिडेंना ताकद देत असताना या गोष्टीचं भान या नेत्यांना का नव्हतं? का काँग्रेसवाले आणि राष्ट्रवादीवाले त्यावेळेस सोयीचं वागत होते, स्वतःच्या मतदारसंघातल्या मतांची बेगमी करत होते? भिडे त्यांच्या ठिकाणी योग्य आहेत, ते त्यांचा विचार 100% चुकीचा आहे. ते जे बोलले ते 100% चुकीचं आहे. त्या विचाराचं मी समर्थन करत नाही, त्या विचाराचा मी निषेधच करतो. मी वज्रधारीतून आमच्या लिखाणातून सातत्यानं त्या विचारावर आम्ही प्रहार करत आलो. पण आज उठून अटकेची मागणी करणारे काँग्रेसवाले, राष्ट्रवादीवाले इतके दिवस का झोपा काढत होते का? आज भिडे डोईजड झाले, तुम्हाला अडचणीचे वाटू लागले, आता तुम्ही अटकेची मागणी करता. इतके दिवस या नेत्यांनी झोपा काढल्या का? इतके दिवस तुम्ही सोयीचं राजकारण का केलं? ही सगळी आजची जी स्थिती आहे हे काँग्रेसवाले आणि राष्ट्रवादीवाल्यांच्या नेत्यांच्या पापाची फळं आहेत आणि ही पापाची फळं बहुजन समाजाला भोगायची आज वेळ आलेली आहे. आणि अजूनही मला नाही वाटत हे काँग्रेसवाले आणि राष्ट्रवादीवाले या त्यांच्या विचारावर ठाम आहेत किंवा ते प्रामाणिक आहेत. ते जर प्रामाणिक असते तर विश्वजित कदमांनी तिथं मागणी न करता सांगली जिल्ह्यात का यावर आंदोलन केलं नाही? सांगली जिल्ह्यात एखादा निषेधाचा समारंभ का घेतला नाही? जयंत पाटील इस्लामपूरचे आहेत, ते वाळवा तालुक्यातले आहेत. त्यांच्या वाळवा तालुक्यात भिडेंच्या विरोधात किती निदर्शनं झाली? आज काँग्रेस या गोष्टीची मागणी करते. पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत मागणी केली भिडेंना अटक करा, मग पृथ्वीराज चव्हाणांची काँग्रेस सांगली जिल्ह्यात काय करते? झोपा काढते काय? ज्या काँग्रेसमधले नेते आहेत सांगली जिल्ह्यातले ते झोपा काढतात का? ते का रस्त्यावर उतरून भिडेंच्या विरोधात निदर्शन करत नाहीत, आंदोलन करत नाहीत किंवा त्यांच्या अटकेची ताकदीनं मागणी करत नाहीत? हे काँग्रेसच्या नेत्यांच्यात कुठेही दिसत नाही. मला तर असं वाटतंय इथल्या काँग्रेसच्या नेत्यांचा जो दाभिकपणा आहे तो काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी, पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांनी या लोकांचे कान उपटावेत, त्यांचे कान पकडावेत आणि त्यांना जाब विचारावा आणि त्यांचा हा दाभिकपणा सोडायला लावावा. जर काँग्रेसचे नेते हा दाभिकपणा सोडणार नाहीत आणि रस्त्यावर उतरून खऱ्या अर्थानं पुरोगामी विचारासाठी, धर्मनिरपेक्ष विचारासाठी पुढे येणार नाहीत तर या नेत्यांना कुणीही वाचवणार नाही. प्रतीक पाटलांचा पराभव आणीबाणीच्या काळातही, ज्यावेळेस आणीबाणीत अख्ख्या देशात काँग्रेस हरली त्यावेळेस सांगली जिल्ह्यात काँग्रेसचा बालेकिल्ला हा अभेद्य होता. सांगली जिल्ह्यात काँग्रेस हरली नाही, त्यांचा पराभव झाला नाही, पण मागच्या काही वर्षात काँग्रेसचा पराभव झाला. 2009 इथून काँग्रेसच्या पराभवाची सुरुवात झाली आणि या पराभवाचं सगळ्यात मोठं श्रेय काँग्रेसचा पराभव करण्यात सगळ्यात मोठा वाटा भिडेंचा आहे. जर भिडेंनी इथं काम केलं नसतं तर इथं काँग्रेसचा पराभव झाला नसता. भिडेंनी इथल्या तरुणांची जर मस्तकं भडकवली नसती, त्यांचा जो उजवा विचार आहे, त्यांचा जो RSSचा विचार आहे तो जर या युवकांच्या अंतकरणात पेरला नसता, त्यांच्या मस्तकात पेरला नसता, तर कधी इथं काँग्रेस पराभूत होऊ शकली नसती. इथं मोदी लाट थोपवत आली असती. पण या नेत्यांना कधी आपण काय करतो, आपण कुठल्या विचाराच्या पाठीमागं पळतो,
आपण कुणाला मोठं करतो, आपण कुणाला ताकद देतो याचं भान कधी आलेलं नाही. आणि हे काँग्रेसचे नेते चौकात वेगळं बोलतात, घरात वेगळं बोलतात, पुरोगामी हा विचार या लोकांच्याकडे नाही. काँग्रेसचे अनेक नेते आहेत, बोलताना बोलतात पुरोगामी विचार, भाषा बोलतात पुरोगामी विचाराची, उठता बसता महात्मा फुलेंचं, शाहू महाराजांचं, आंबेडकरांचं नाव घेतात, पण त्यांच्या वागण्या बोलण्यात दुट्टप्पीपणा आहे. हा फरक आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांच्यात कुठेही ते आंबेडकरांचा फुलेंचा विचार राबवताना रुजवताना दिसत नाहीत. त्यांचे अनेक कार्यकर्ते, आज विश्वजित कदम यांच्या मतदारसंघातले अनेक कार्यकर्ते, शेकडो कार्यकर्ते संभाजी भिडेंच्या, मनोहर भिडेंच्या कार्यक्रमाला असतात, त्यांच्या मोहिमेला असतात, त्यांच्या दुर्गा उत्सवाच्या कार्यक्रमाला असतात. म्हणूनच विश्वजित कदमांना त्यांची मशाल घेऊन पळावं लागतं. जोपर्यंत विश्वजित कदम असतील, काँग्रेसचे इतर नेते असतील जिल्ह्यातले किंवा राज्यातले, हा पुरोगामी विचार त्यांच्या कार्यकर्त्यांचे रुजवत नाहीत, रुजवणार नाहीत, तोपर्यंत काही होणार नाही. काँग्रेसच्या किंवा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी खऱ्या अर्थानं त्यांचा जो विचार आहे, पुरोगामी विचार किंवा धर्मनिरपेक्षतेचा विचार, हा आपल्या कार्यकर्त्यांच्यात रुजवावा. त्यांना आंबेडकर समजून सांगावेत, त्यांना महात्मा फुले समजून सांगावेत, त्यांना शाहू महाराज समजून सांगावेत, तेव्हा भिडेंना उत्तर देता येईल. भिडेंचं जे वाढलेलं विचार विचाराचं प्रस्थ आहे ते थोपवता येईल. पण काँग्रेसचे कार्यकर्ते असं वागत नाहीत. आज विधानसभेच्या समोर उभं राहून अटकेची मागणी करणारे विश्वजित कदम सांगली जिल्ह्यात येणार का, आणि रस्त्यावर उतरून त्यांच्या अटकेची मागणी करणार का, हा माझा विश्वजित कदमांना सवाल आहे. विधानसभेत भिडेंच्या अटकेची मागणी करणारे पृथ्वीराज चव्हाण विश्वजित कदमांचा कान उपटणार का, त्यांना प्रश्न करणार का, त्यांना सांगली जिल्ह्यात निदर्शन करायला सांगणार का? फेसबुकवर मनोहर कुलकर्णींचा निषेध करणारे जयंत पाटील सांगली जिल्ह्यात रस्त्यावर उतरून भिडेंच्या विरोधात काम करायला सुरुवात करणार का, हा माझा जयंत पाटलांना सवाल आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी आपला दुट्टप्पीपणा सोडावा, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी हे दुट्टप्पी वागणं सोडावं. म्हणजे समाजात आलं की, लोकांच्यात आलं की फुले शाहू आंबेडकर, आणि घरात गेलं की परत सोळा नेसायचं. हे बंद करा. आता तुम्ही जोपर्यंत हे बंद करणार नाही तोपर्यंत भिडे तुमच्या डोक्यावर थेट्या नसणार. आणि भिडे बोलणार, भिडेंचा तो विचार आहे. भिडे उजवं बोलतात ते त्यांच्या विचाराशी प्रामाणिक आहेत, पण काँग्रेसचे आणि राष्ट्रवादीचे जे नेते आहेत ते त्यांच्या विचाराशी बेमानी करतायत. ही बेमानी थांबवा. आणि तुम्ही जर ही बेमानी थांबवली नाही तर हा उजवा विचार तुमच्या विचाराचं, तुमच्या पक्षाचं आणि तुमच्या राजकारणाचं थडगं बांधल्याशिवाय राहणार नाही. तो दिवस दूर नाही. काँग्रेसच्या नेत्यांनी वेळीच जागं व्हावं, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी वेळीच जागं व्हावं, आणि हा विचार थोपवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करावेत. नाहीतर येणाऱ्या काळात तुमच्या पक्षाचं, तुमच्या राजकारणाचं आणि तुमच्या विचाराचं हा विचार, हा उजवा विचार थडगं बांधल्याशिवाय राहणार नाही. आज विश्वजित कदमांना त्यांच्या मतदारसंघात भिडेंची मशाल घेऊन पळावं लागतं. हा तुमचा पराभव आहे. तुम्हाला तुमचा पक्षाचा विचार जर कळत नसेल, तुमच्या पक्षाची धोरणं जर कळत नसतील आणि तुम्ही कुठलीही मशाल तुमच्या हातात घेत असाल तर काळ तुम्हाला माफ करणार नाही. वेळीच जागं व्हा आणि प्रामाणिकपणे जे विधानसभेसमोर बोलतात ते इथं जिल्ह्यात या, तुमच्या मतदारसंघात या, आणि इथेही तेच बोला. विश्वजित कदम ट्विटर भिडेंच्या वक्तव्याचा ट्विटरवर निषेध करतात. तुम्ही हगल्या मुतल्याला फेसबुकवर टाकता, त्याचे फोटो टाकता, फेसबुकवर बोलता नेहमी, आणि भिडेंचा निषेध मात्र ट्विटरवर का बरं, आणि तोही इंग्लिशमध्ये. तुम्ही जो निषेध केला भिडेंचा तो तुमच्या कार्यकर्त्यांना कळू द्या ना. कुठल्या भाषेत केला, कुठल्या शब्दात केला, कुठल्या वाक्यात केला हे तुमच्या कार्यकर्त्यांना कळू द्या ना. आपला नेता कुठल्या विचाराचा आहे, आपला नेता नक्की निषेध कुणाचा करतो, आपला नेता नक्की काय बोलतो हे तुमच्या कार्यकर्त्यांना तरी कळू द्या. हे तुमच्या कार्यकर्त्यांच्यापर्यंत पोहोचवा. मतदारसंघात या, रस्त्यावर उतरा आणि तुमचे विचार जे तुमच्या पक्षाचे आहेत, जे तुमच्या धोरणातले आहेत ते तुमच्या कार्यकर्त्यांना सांगा. किमान काँग्रेस काय आहे, काँग्रेसचे विचार काय आहेत हे तर तुमच्या कार्यकर्त्यांना समजून सांगा. हे दुट्टप्पी वागणं बंद करा आणि खऱ्या अर्थानं तुमचा जो विचार आहे तो लोकांच्यात रुजवा. भिडे त्यांचा विचार रुजवण्यासाठी लोकांच्या जात आहेत, फिरतायत, त्यांची ताकद पणाला लावतायत. आज त्यांचं वय 90 आहे, ते तरीही अविरतपणे ते त्यांचं काम करतायत, त्यांचा विचार देत आहेत. उलट तुम्ही तुमचा विचार देण्यासाठी, रुजवण्यासाठी काय करता? तुम्ही सुद्धा भिडेंचा विचार रुजवायचं काम करता. तुम्ही भिडेंचाच विचार घेऊन पुढे जाता, त्यांच्याच मशाली पळवता. विश्वजित कदमांना किंवा काँग्रेसच्या नेत्यांना भिडेंच्या अटकेची मागणी करण्याचा अधिकार नाही. आज भिडे वाढले हे तुमचं पाप आहे, आणि या पापाचं जर प्रायश्चित घ्यायचं असेल तर खऱ्या अर्थानं प्रामाणिकपणे
रस्त्यावर या, तुमचा विचार गावागावात रुजवा, तुमच्या कार्यकर्त्यांना तुमचा विचार सांगा आणि त्या गावागावात त्या युवकापर्यंत, त्या कार्यकर्त्यापर्यंत, त्याच्या घरापर्यंत शाहू महाराज, महात्मा फुले आणि आंबेडकर घेऊन जावा. पण मला तर आजपर्यंत हे काँग्रेसचे नेते किंवा राष्ट्रवादीचे नेते त्यांच्या कार्यकर्त्यांच्यापर्यंत शाहू महाराज, महात्मा फुले आणि आंबेडकर घेऊन गेलेले दिसत नाहीत. जो विचार तामिळनाडूत सक्सेस ठरतो, ज्या विचाराला तामिळनाडूत यश येतं, आज अख्ख्या तामिळनाडू राज्यात पेरियार आणि महात्मा फुलेंचा विचार प्रमाण मानला जातो. या विचाराचं जे नेतृत्व, हा विचार जे प्रमाण मानतात ते तिथं सत्यच आहे. आणि मग महाराष्ट्रात आंबेडकरांचा जन्म महाराष्ट्रात झाला, महात्मा फुलेंचा जन्म महाराष्ट्रात झाला, शाहू महाराज महाराजांचा जन्म महाराष्ट्रात झाला. या विचाराची जन्मभूमी ज्या महाराष्ट्रात आहे, मग त्याच महाराष्ट्रात आज उजवा विचार, आज भिडेंसारखी माणसं एवढी मोठी होतात, तुमच्या डोक्यावर थैथयाला असतात, याचं कारण काय? कारण हा पुरोगामी किंवा प्रागतिक विचार ज्यांनी मांडला, ज्यांनी तो ज्या विचारावर तुम्ही सत्तेत आला, तुम्ही बेमानी केली. काँग्रेसवाल्यांनो आणि राष्ट्रवादीवाल्यांनो, तुम्ही या विचाराशी प्रतारणा केली, या विचाराशी बेमानी केली, आणि म्हणून आज तुम्हाला हे दिवस आलेत. म्हणून आज विधानसभेसमोर बसून, विरोधी पक्षात बसून, तुम्हाला भिडेंची अटक करण्याची वेळ, अटक करण्याची मागणी करण्याची वेळ तुमच्यावर आली. ही खरं तर तुमच्या पापाची फळ आहेत, हे तुमचं पाप आहे. आणि या पापापासून जर तुम्हाला प्रायश्चित घ्यायचं असेल, तर खऱ्या अर्थानं शाहू महाराज, महात्मा फुले आणि आंबेडकर यांचे विचार तळागाळापर्यंत रुजवा, तुमच्या कार्यकर्त्याला समजवून सांगा. आणि जोपर्यंत तुम्ही हे करणार नाही, तोपर्यंत तुम्हाला काळसुद्धा माफ करणार नाही.